अरे बाराती आ गए। दीदी दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। TNC apply। अम्बासरी क्षेत्र के रविनगर परिसर में ठाकुर कॉम्प्लेक्स की पहली मंजिल पर चल रहे देह व्यापार अड्डे पर पुलिस ने छापा मारा है। अड्डे से 3 युवतियों को छुड़ाकर उन्हें हिरासत में लिया गया है। पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है। जानकारी के अनुसार सामाजिक सुरक्षा दस्ते की वरिष्ठ पुलिस निरीक्षक कविता इसारकर को गुप्त सूचना मिली थी कि ठाकुर कॉम्प्लेक्स की पहली मंजिल पर ड्रीम सैलून एंड फैमिली स्पा के अंदर देह व्यापार अड्डा संचालित हो रहा है। इसारकर ने वरिष्ठ अधिकारी को इसके बारे में जानकारी दी। बुधवार को सामाजिक सुरक्षा दस्ते ने सैलून के अंदर चल रहे देह व्यापार अड्डे पर पंटर यानी नकली ग्राहक भेजकर पर्दाफाश किया। पंटर ने अड्डे पर जाने के बाद युवती के बारे में बातचीत की। अंदर बैठे दलाल ने पंटर से पैसे के लेन देन की बात कर युवती के साथ सैलून के अंदर बने कमरे में भेज दिया। मौका पाकर पंटर ने पुलिस को सूचित कर दिया। पुलिस दस्ते ने 3 युवतियों को सैलून के अंदर से हिरासत में लिया है। एक दलाल को भी दबोच लिया गया है और 2 दलाल भागने में सफल हो गए हैं। आम्हाला एक गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळालेली होती की ड्रीम स्पा आणि फॅमिली सलून नावाचं एक स्पा आहे मसाज कॉर्नर सारखं टिळक नगरला। तिथे देह व्यापार चालतो आणि मुलींकडून देह व्यापार करून घेतला जातो। त्या माहितीवरून मग आम्ही पंचांना बोललो, एक लाईव्ह ट्रॅक केलेला पंटरला पण पाठवलेलं आणि 3 पीडितांना आपण त्यातून मुक्त केलेलं आहे। एक आरोपी आपल्याला मिळालेला आहे आणि 2 फरार झालेले आहेत। निर्भय बलबीर नावाचा एक इसम आपल्याला तिथे मिळालेला आहे, तो तिथलं सगळंच काही बघतो। तिथे एक चालक म्हणून रवी कटरे म्हणून आहे आणि मालक एक चालक यश कटरे म्हणून आहे आणि मालक रवी शाहू म्हणून आहे। तर मालकांनी यश कटरेला काम दिलेलं आहे, मालकांना पण ती माहिती आहे। दुर्दैवाने त्या दिवशी जेव्हा आम्ही छापा केला त्यावेळी यश कटरे तिथे नव्हता आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी जो सांभाळत होता तो निर्भय बलबीर याला आम्ही अटक केलेली आहे। आणि त्या 2 लोकांचा यश कटरे आणि रवी शाहूचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण रवी कटरेनी त्याचा मोबाईल पण स्पामध्येच ठेवलेला असल्यामुळे आणि त्याच्या घरी आणि इतर ठिकाणी आम्ही त्याचा शोध घेतला पण ते आम्हाला मिळून आले। हा स्पा साधारण 6 महिन्यापासून चालू आहे आणि ज्या पीडिता आपल्याला मिळालेल्या आहेत त्या मागील 4 दिवसापासूनच तिथे काम करत होत्या। म्हणजे ह्या पीडिता पण मधून बदलत असतात हे त्याच्यावरून लक्षात आलेलं आहे आणि सध्या जे आरोपी आहे त्यांच्या संदर्भातला कुठला क्रिमिनल रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।